मित्र हो, विज्ञानविश्वात असे एक एक मोहरे होऊन गेलेत ज्यांचे अखिल मानव समूहावर अनंत उपकार आहेत. त्यांच्या कामाच्या प्रेरणा आणि एकूणच आवाका बघता अनेकदा ते साधू संत श्रद्धास्थान यांच्याहून काकणभर श्रेष्ठ ठरतात. आज याच श्रेणीतल्या एका महामानवाची गोष्ट सांगतो. त्याचे पणजोबा नॉर्वेहून अमेरिकेत स्थायिक झालेले विस्थापित. त्याचं कुटुंब मध्य पश्चिमी इलाक्यातील लोवा नामक निमशहरी भागात नॉर्वेच्या सहकार्यांसोबत स्थिरावलं. त्यांनी स्थानिक चर्च सभासदत्व घेतलं. तिथं चार भावंडातला तो सगळ्यात थोरला. धाकटा पॅमॅलिनियन, चार्लोट, हेलन या बहिणींचा एकुलता एक भाऊ असणाऱ्या त्याचा बाप्तिस्माही झाला. वयाच्या 19व्या वर्षापर्यंत त्याचं बालपण आणि पौगंडावस्था घरची शेती, पशुपालन आणि ग्रामीण भागातील एक शिक्षकी शाळेत शिकणं यात गेला. हायस्कूलला गेल्यानंतर मात्र त्याच्यातील सुप्त गुणांना चांगलाच वाव मिळाला. फुटबॉल, बेसबॉल, कुस्ती या खेळातही त्यांना विशेष प्रावीण्य मिळवलं. त्याचे क्रीडा शिक्षक त्याची खेळातील विशेष गती बघून प्रोत्साहित करत. क्रीडा, शेती, अभ्यास सगळीकडे त्याचा वावर होता. पण एके दिवशी आपल्या जवळ बोलून घेत त्याच्या आजोबांनी त्याला एक कानमंत्र दिला. जर तुला उद्या पोटाला चांगला खुराक हवा असेल तर आता तू तुझ्या डोक्याला खुराक देणं शानपणाचं ठरेल. त्यानं मिनोस्ता विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी अर्ज दिला. पण प्रथम ग्रासे मक्षिकापात प्रवेश परीक्षेत तो अनुत्तीर्ण झाला आणि तिथं नव्यानंच सुरू झालेल्या सामान्य महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला. 2 सत्रानंतर वनीकरण अभियानासाठी त्याला महाविद्यालयाच्या कृषी विभागात रवाना करण्यात आलं. महाविद्यालयीन काळात त्याची विद्यापीठीय कुस्ती संघात निवड झाली. तिथं तो उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आणि त्याची राज्यस्तरीय सराव सामन्यांसाठी निवड झाली. शिक्षण फक्त पुस्तकातच असतं असं नव्हे, कुस्तीत त्याला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवलं. स्वतःला जोखायची आवड निर्माण केली. स्पर्धेस तोंड द्यायला, यश आणि अपयश दोन्ही चाखायला शिकवलं. केवळ पुस्तकातच तो अडकून बसला असता तर तो तसा घडला नसता जसा घडला. वैचारिक जडणघडण, व्यक्तिमत्व विकास वगैरे संकल्पना ऐकायला फार छान वाटतं, पण ते असं चॉकलेट विकत घ्यावं तितक्या सहजपणे होत नाही. त्याला शैक्षणिक शुल्कासाठी अधूनमधून काम करणं भाग होतं. तो नागरी संवर्धन दलात सामील झाला. त्यानं अनेक शासकीय प्रकल्पात भाग घेतला, नेतृत्व केलं. तिथं पहिल्यांदा त्याला उपासमार काय असतं ते कळलं, कारण लोक एका वेळच्या जेवणासाठी हे सरकारी काम सोडत होते. पण तो तिथं विज्ञानाचा पदवीधर होईपर्यंत टिकला आणि शिक्षण संपल्यावर लागलीच वनविभागात रुजू झाला. साल्मो नदीच्या खोऱ्यात निबिड जंगल क्षेत्रात त्यानं काम केलं आणि त्याचवेळी एकदा त्यानं एल्विन चार्ल्स टॅकमन यांचं सिम्हा इलेव्हन हे व्याख्यानही ऐकलं. आता वनस्पती रोग निदानशास्त्र या विषयात त्याची रुची जाणवू लागली. बुरशी, आळी हे इवलीचे जीव धनधान्य फस्त करतात याची त्याला जाणीव झाली आणि दॅट वॉज अ बिग टर्निंग पॉइंट. यात संशोधनात्मक काम सुरू झालं ते झालंच. अनेक लहान मोठ्या संशोधनानंतर त्यानं कृषी विज्ञान क्षेत्रात अत्याधुनिक आणि शास्त्रोत्तम तंत्रज्ञान आणत गव्हाचं उत्पादन 700 पटीनं वाढवत जगाची क्षुधा शांत केली. जवळपास 1 अरब लोक भूकबळी होण्यापासून वाचले. संशोधन प्रयोग इथपर्यंतच त्याचं काम मर्यादित होतं असं नाही, तर शेवटच्या माणसापर्यंत अन्न पोहोचावे यासाठी त्यानं शासनाच्या आर्थिक धोरणातही आपलं योगदान दिलं. महाविद्यालयीन काळात गरिबीचे चटके अनुभवल्यानंतर त्याला गरिबीविषयी कणव निर्माण झाली होती. तो सातत्यानं तळागाळातील लोकांच्या मदतीसाठी हजर होत गेला. ड्युपॉन्ट येथे स्थायी नोकरी असताना राजीनामा देत त्यानं आपला मुक्काम मेक्सिकोत हलवला आणि रोग प्रतिरोधक अशा गव्हाच्या नव्या प्रजातींवर संशोधन सुरू केलं. यात यशस्वी होत त्यानं तिथलं गव्हाचं उत्पन्न इतकं वाढवलं की जिथं पूर्वी खायला नव्हतं तो देश आता गव्हाचा मोठा निर्यातदार झाला. 70च्या दशकात इकडे भारतात भयंकर दुष्काळ पडला होता. दिल्लीत भारतीय कृषी अनुसंधान केंद्रात एक दक्षिण भारतीय कृषी वैज्ञानिक कार्यरत होते, ज्यांना लॅटिन अमेरिकेत काय सुरू होतं याची वदंता लागली आणि त्यांनी याला आमंत्रित केलं. ते दक्षिण भारतीय कृषी संशोधक म्हणजे स्वामीनाथन आणि त्यांनी आमंत्रित केलेली ही व्यक्ती म्हणजे नॉर्मन बोरलॉक. अँड रेस्ट इज हिस्ट्री. अगदी काही महिन्यातच देशाला दुष्काळावर मात करता आली. बोरलॉक यांनी संशोधन केलेल्या गव्हानं भारतीय मातीत अजूनच चमत्कार दाखवला. 1966 पर्यंत गहू आयात करणाऱ्या भारताचं स्वतःचं गहू उत्पादन दुपटीने वाढलं. बोरलॉक यांच्या संशोधनानं आपला उपाशी शेजारी पाकिस्तानचं गहू उत्पादनही 45 वरून 84 लाख टनांवर गेलं. हे सगळं झालं नसतं तर एक मोठी लोकसंख्या अन्नधान्यापासून वंचित राहिली असती. प्रचंड लोकसंख्या असलेला हा भूभाग आजही पुरेस्त अन्नधान्य पिकवतो तो यामुळेच. अर्थात नैसर्गिक पिकात जनुकीय सुधारणा करतो म्हणून काही पर्यावरणवाद्यांनी त्याच्यावर टीकाही केली, पण हे तंत्र सुरक्षित होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते करोडो लोकांची भूक भागवत होतं. कमी जागेत कृषी उत्पादन वाढल्यानं जंगल तोडही थांबली आणि करोडो लोकांच्या तोंडात घासही आला. बोरलॉग यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण आणि पाकिस्तानचा नागरी सन्मान सितारा इम्तियाज आणि जागतिक शांततेसाठी नोबेलही मिळाला. 2009 साली वयाच्या 95व्या वर्षी बोरलॉग हे जग सोडून गेले, पण मोठ्या संख्येने उपाशी असलेले आपण आजही त्यांनी संशोधित केलेल्या गव्हाची चपाती खातो. धन्यवाद बोरलॉग. आज 25 मार्च बोरलॉग यांचा जन्मदिन.
विनम्र अभिवादन.